नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। निसर्ग चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतीची तसेच पडलेल्या घरांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नर तालुक्यात आले होते। यावेळी त्यांनी शेती पिकाच्या नुकसानी बरोबरच घरांच्या झालेल्या नुकसानीची देखील पाहणी केली। एनेरे येथील ठाकरवाडी मधील नव्यानेच बांधकाम केलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घराची पाहणी करत असताना येथील ठाकर समाजाच्या एका महिलेची आपुलकीने विचारपूस केली। सरकार तुमच्या सोबत आहे, प्रशासन तुमच्या नुकसानीचा पंचनामा करतील, असे म्हणत त्यांनी त्या कुटुंबाला दिलासा दिलाय। यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी थेट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून नुकसानग्रस्त भागातील जनतेला कशा प्रकारे मदत करता येईल याविषयी चर्चा केली। यावेळी आमदार अतुल बेनके यांनी देखील मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी मोबाईलद्वारे चर्चा केली। या प्रसंगी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद गटनेते शरद लेंडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समितीचे सभापती संजय काळे, नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सौरभ काळे, सूरज वाजगे, बाजीराव ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, तहसीलदार हनुमंत कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी, पाहुयात। सांगतायत काळे ते घ्या लिहून, आणि थोडस कोरोनाचं मोकळं झालं की ते म्हणतात ती बैठक लावा, त्याला कोण सेक्रेटरी लागतील, कोण अधिकारी लागतील ते सगळे हजर ठेवा, त्याचा विषय घालून त्या लोकांना बोलवा, म्हणजे मग ते तयारीने येतील। सर त्याचे एक मिनिट थांब, मी त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट सांगतो। सर जर हे नाही केलं तर येत्या 2-3 वर्षामध्ये हापूस हे नाव वापरायलाच बंद करू। दुसरा विषय असा दादा की 100 वर्षापूर्वी आमच्या वाया अजून कोणाला लावायचं होतं? नाना पटोले। नाना पटोले ते वाढदिवस आहे त्याचा, तुमचं त्याच्यात तर लिहिलंच नाही नाना पटोले। सुधारित प्रॉब्लेम आता ह्याच्या व्यतिरिक्त राहायला काय घर आहे? तू काय शिकलाय? 10वी पास आहे? घर कसं होतं? तीन मुद्दे महत्त्वाचे विम्याचे, चला मंडळी एवढं, आणि तहसीलदार यांच्या रस्त्याचं मला बघून कळलं पाहिजे, परत त्यांनी रस्त्याचा प्रश्न सुटला असं सांगितलं पाहिजे। निधी काय लागेल ते मी डीपीसी मधून देईन, समजलं? पत्रा उडाला तेव्हा अंगावर वीट वीट काय कुठं काय पडलं होतं मध्ये, अशी वॉल होती भिंत आहे। सर सर हसन मुस्लिम साहेब, मुश्रीफजी नमस्कार, मी अजित पवार बोलतोय, हे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, त्यांचं अशोक पवारांच्या सारखं झालं, 30-54 ते करायचंय आपल्याला 30-54। आता काय इतक्याला आम्ही यायचं काहींचं रेकॉर्ड, ह्यांचं काय इतकी मुलं, इतकी मुली, इतकं शेती, अमक इतकं घराचा पत्रा उडाला, परत पाहणी करायची, पुन्हा दुसऱ्यांदा यायचं, वेळ जातो आपला। आपल्याला 2 दिवसात पाहिजे होतं सगळं। ताई खासदार कोले साहेब, मी नंतर अतुल बेनके सगळे आम्ही आलेलो आहे, तुम्ही एकट्या नाही आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे, सरकार तुमच्या बरोबर आहे, फक्त आता घडून यायचे घडलंय वादळामुळं, तर तुम्ही तुमचा धीर सोडू नका, असे प्रसंगी येत असतात। पोलीस तिला काही मदत पाहिजे असेल तर करतो।
संघ बाजीराव संघ काय तो मुसळे यूट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताजा घडामोडी तुमच्या मोबाईलवर।